अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा अंजनगाव सुरजी मार्गावरील हनवतखेडा फाट्यानजीक बहिणीस घ्यायला निघालेल्या भावाचा दुचाकीच्या धडकेने करुण अंत झाला. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. MH27X2856 क्रमांकाचा ट्रक परतवाड्याकडून अंजनगावकडे जात असताना हनवतखेडा फाट्याजवळ त्या ट्रकचे समोरील टायर फुटल्यामुळे त्याची गती अनियंत्रित झाली आणि पथरोडकडे जाणाऱ्या MH27CR1168 क्रमांकाच्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली असता रोशन पडोळे हा तरुण घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत बराच वेळपर्यंत पडून होता. अपघात झाल्यानंतर सावळीचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा युवक गंभीर जखमी होता. त्यांनी शासकीय रुग्णवाहिकेला फोन केला असता रुग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी दाखल न झाल्याने या युवकाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गेल्या 2 महिन्यापासून या महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून ही 6वी घटना आहे. आतापर्यंत प्रत्येकजण अपघातात घटनास्थळी मयत झाल्याची सुद्धा नोंद आहे. या प्रकरणाची परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद केलेली असून पुढील तपास ठाणेदार चव्हाण हे करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रोशन पडोळे राहणार शिवनी बुजरुक तालुका भातकोली हा दुचाकी क्रमांक MH27R1168 ने पथरोडकडे बहिणीस दिवाळी निमित्ताने घेण्याकरिता जात असता हा अपघात झाला. पथरोड तेलंगखडी येथे संतोष बडवाईकडे बहीण राहत असून तिला दिवाळी निमित्ताने घ्यायला येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली असल्याची चर्चा घटनास्थळी होत होती. मृतकास आई व 4 बहिणी असून तो अविवाहित होता. 2 महिन्यांपूर्वीच वडिलांचा मृत्यू झालेला आहे. रोशन घरातील कर्ता पुरुष होता. वडिलांच्या मृत्यूनंतर 2 महिन्यातच पुन्हा पडोळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद घटनेने पथरोड व शिवनी बुजरुक येथे शोककळा पसरलेली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.